विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आणि पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयामध्ये ह्या वर्षी म्हणजे अकॅडमिक इयर 2024-25 फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे विविध कॉलेजमध्ये, म्हणजे नाशिक, नगर आणि पुणे या ठिकाणी असलेल्या विविध महाविद्यालयामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे. ह्या वर्षापासून विद्यापीठाने तुम्हाला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे ABC ID तयार करण्यासाठी सांगितलं होतं. आता हा जो आदेश आहे हा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणजे UGCचा आहे, आणि ह्या वर्षापासून नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे, नवीन शैक्षणिक धोरण किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे इम्प्लिमेंट किंवा अंमलबजावणी करण्यास ह्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट काय आहे तर याच्यावर आपला ऑलरेडी व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर ABC ID म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा ID कसा तयार करायचा आहे त्याची प्रोसेससुद्धा तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो, ह्या वर्षापासून इलिजिबिलिटी म्हणजे आता तुमचे इलिजिबिलिटी फॉर्म भरणे सुरू आहे विविध महाविद्यालयामध्ये, तर हे फॉर्म भरण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 30 सप्टेंबर 2024 मुदत दिली होती. मित्रांनो, ही मुदत देत असताना बऱ्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ABC ID तयार करताना बराच प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे ABC ID तयार करण्यासाठी महत्त्वाचं तुमचं आधार कार्ड आहे, त्या आधार कार्डला तुमचा मोबाईल लिंक पाहिजे, किंवा काही करेक्शन असेल तर त्या मिस्टेक विद्यार्थ्यांकडून होत आहे आणि ABC ID तयार होत नाही आहे. तर विद्यार्थ्यांनी सातत्याने त्यांच्या ज्या समस्या येत आहेत त्या विविध महाविद्यालयामध्ये सांगितल्या, आणि महाविद्यालयाने देखील विद्यापीठाला असं कळवलं की विद्यार्थ्यांना ABC ID तयार करताना प्रॉब्लेम येत आहे, म्हणून ही मुदत थोडीशी वाढवण्यात यावी. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार विद्यापीठाने केला आणि फायनली आज 28 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी एक पब्लिक सर्क्युलर विद्यापीठाने पब्लिश केलं, आणि या सर्क्युलरमध्ये विद्यापीठाने सांगितलं की 15 ऑक्टोबर 2024 इलिजिबिलिटीची जी तारीख आहे ही वाढवून देण्यात आलेली आहे. मग ह्या वाढवून दिलेल्या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी त्यांना जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे आणि ABC ID तयार करून तुमच्या महाविद्यालयामध्ये तो जमा करायचा आहे. मग हे ABC ID आणि तुमचे नावं विद्यापीठाला कळवले जातात आणि त्याच्यामधून तुमचा इलिजिबिलिटी नंबर जो आहे, जो तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये 3 वर्षासाठी म्हणजे पूर्ण डिग्री होईपर्यंत तो महत्त्वाचा आहे, तर तो इलिजिबिलिटी नंबर तयार होत असतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला ही डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये काही प्रॉब्लेम असेल, अपडेट करायचं असेल, डेट ऑफ बर्थ हे करेक्शन करायचं असेल, नावामध्ये काही मिस्टेक असेल, मोबाईल तुमचा आधारला लिंक नसेल, तर तो तुम्ही करा आणि व्यवस्थित अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ABC ID तयार करा. काय होतं, विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम काय येत आहेत की काही मुलं काय करतात, काही विद्यार्थी काय करतात, डिजी लॉकरला अकाउंट ओपन करताय, काही लोक विद्यार्थी जे आहेत ते अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटला लॉग इन करताय, आणि कसं लॉग इन केलं हेच विद्यार्थ्यांना कळत नाही आणि मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत आहे. तर मित्रांनो, एकच डिजी लॉकर ओपन करा, त्याचा युजर आय डी पासवर्ड व्यवस्थित सांभाळा, किंवा अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटला तुम्ही लॉग इन करा, त्याचा युजर आय डी पासवर्ड व्यवस्थित सांभाळा, आणि त्याच पद्धतीने तुम्हाला ABC ID तयार करायचा आहे. ABC ID कसं तयार करायचा आहे याचा व्हिडिओ आहे, तो सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं ABC ID तयार झालेलं नाही आहे त्यांनी ते तयार करण्याचा प्रयत्न करा. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा कम्प्युटर सायन्स, BBA जेवढे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत ज्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत ॲडमिशन घेतलेलं आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट म्हणजे ABC ID तयार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय इलिजिबिलिटी तुमची होणार नाही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.